ची जयंती आहे आणि सन्मान्य राणेसाहेब हे त्यांचे कडवट सैनिक होते, तर म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने काहीतरी परतफेड झाली पाहिजे आणि राणे कुटुंब हे बाळासाहेबांच्या म्हणजे नेहमी निश्चयाने राहणारं एक कुटुंब आहे. म्हणून आज आमचे सगळेच सहकारी म्हणजे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष असो, नगरसेविका असो आणि अन्य वैभवडी शहरामध्ये सामाजिक, विधायक, राजकीय काम करणारे अतिशय सक्षम असे सगळेच कार्यकर्ते, त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, सन्मान्य राणेसाहेब आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे रवी चव्हाणजी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षावर परत एकदा विश्वास दाखवलेला आहे. मला विश्वास आहे की वैभवडी शहरामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या फरकानी आमचे नगरसेवक निवडून आले आणि आता ज्या पद्धतीने ही सगळी ताकद आम्हाला जुळलेली आहे, भविष्यामध्ये कुठलीही निवडणूक असो, वैभवडी शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल एवढा माझा ठाम विश्वास. मुद्दा असा आहे की रावण राचे गुण ज्याच्या स्वभावामध्ये आहेत, त्यांनी स्वतःला राम बोलून घेऊ नये आणि संजय राजाराम राऊतनी थोडे 90 मारून अगर पत्रकार परिषद दिली तर मला असं वाटतं की असे सगळे उपमा तो देणार नाही. त्यांनी थेट अगर उद्धव ठाकरेकडे थोडं जवळ जाऊन पाहिलं तर तो 10 तोंडी रावण आहे आणि ज्या रावणांनी आज रामराज्याला आव्हान दिलेलं आहे त्या रावणाला 2024 आम्ही निश्चित पद्धतीने गाडू. प्रियंका, उद्धव ठाकरेची शिवसेना आज रसातळालाच गेलेली आहे, रस्त्यावर आहे किंवा गटारात आहे हे आता नाशिकला जाऊन आम्ही पाहतो. आणि राहुल नार्वेकर जी अगर डोम कावळे होते तर तुमचा मालकाचा मुलगा त्यांच्याकडे कायद्याचे धडे घेण्यासाठी का जात होता? आज राहुल नार्वेकरजींनी जो काय निकाल दिला तो तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे तुम्हाला आज झोंबणारच. उद्या अगर तुमच्या अपेक्षेप्रमाणे अगर त्याने निकाल दिला असता तर तरी त्यांना डोम कावळं म्हटलं असतं का? हा प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊतनी मला द्यावं. राहुल गांधींना काल मंदिरात गांधी हा संधी साधू हिंदू आहे, त्यांना मंदिर जाण्यापासून रोखण्याची काही कारणं मला वाटतं आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे चांगलीच असतील आणि म्हणून त्यांना रोखलं असेल. मला आठवणीत असं आहे की जाणता राजा म्हणून पवार साहेबांचा पण उल्लेख अगोदर झाला होता, तेव्हा मग रोहित पवारांना ते चाललं होतं का? तर कदाचित तेव्हा ते शाळेत असतील. म्हणून मोदी छत्रपती शिवरायांचे गुण अगर मोदी साहेबांमध्ये कोणाला दिसत असतील आणि त्याचा उद्गार अगर त्यांनी काढला असेल तर त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घेऊ नये आणि अगर त्याच्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांच्या आजोबांना जाणता राजाचं जी उपमा दिली त्याच्यावर पण आक्षेप घ्यावं. तर सुप्रिया सुळेने काळ आव्हाने घेऊन आलेला आहे, लढू आणि अडचणींवर मात करू, लढेंगे और जितेंगे, ती चांगली गोष्ट आहे ना. आता कोणाबरोबर लढणं हे मला वाटतं ताईंनी निश्चित करावं, कारण जे स्वतःच्या सख्या नातेवाईकाला न्याय देऊ शकले नाही, ज्यांनी वर्षानुवर्ष अजितदादांवर अन्यायच केला, वर्षानुवर्ष पार्थ पवारवर अन्यायच केला, त्यांनी कदाचित पहिलं त्यांच्याशी त्यांच्या विरुद्ध लढून दाखवावं आणि मग दुसऱ्यांची भाषा करावी. भाजपात विष्णूच्या 13व्या अवताराचा जन्म घेतलेला आहे, आम्ही आमच्या रामाचं पूजन करू, तुम्ही तुमच्या विष्णूचं पूजन करा, असं संजय राऊत म्हणतो. तेच बोललो ना, रावणाला 10 तोंडी रावणाला राम बोलवणं हे मुळामध्ये संजय राजाराम राऊतला ते कळत नसेल, कारण की त्यांनी जवळ जाऊन थोडं उद्धव ठाकरेला पाहिलं तर परत एकदा तो 10 तोंडी रावणच आहे.